नमस्कार, मी आवडल प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की ठाण्यातले जे काही तीन बसस्टँड आहेत त्यातलं वंदना बसस्टँड आपण पाहिलेलं आहे, आणि वंदना बसस्टँडसोबतच आज आपण पाहणार आहोत ठाण्यातलं खोपटचं म्हणजे मध्यवर्ती बसस्थानक ठाणे, हे बसस्थानक आपण एक्सप्लोअर करणार आहोत. ठाण्यात बेसिकली मी जसं सांगितलं की तीन बसस्टँड आहे, वंदना, खोपट आणि स्टेशन, तर यातला दुसरं बसस्थानक आज आपण पाहिलं असेल. पहिलं वंदना बसस्थानक तुम्ही पाहिलं असेल असे मी आशा करतो. जर का नसेल पाहिलं तर आय बटनवरती मी इथं तुम्हाला लिंक देईल. आजच्या या एपिसोडमध्ये ठाण्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि खोपट बसस्थानक पाहणार आहोत. तसं हे बसस्थानक इतकं गजबजलेलं नसतं, पण मार्च महिन्यामध्ये जसं लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती या बसस्थानकाचं जे चित्र आहे ते प्रचंड पालटलेलं आहे. बदलापूर, कल्याण, डोंबिवली अशा अनेक अत्यावश्यक सेवा, तसेच BST ची साईनला जाणारी C42 सेवा, अशा अनेक बससेवा या बसस्थानकामधून चालू झालेल्या आहेत. त्यामुळे या अत्यावश्यक सेवेमधलं असणारं या बसस्थानकाचं स्वरूप नेमकं कसं आहे, तुम्हाला जर का कोणत्या बसनी प्रवास करायचा असेल तर त्यासाठी हा मी व्हिडिओ तयार करत आहे. त्यामुळे हे बसस्थानकामध्ये काय नेमके बदल झाले याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया कसं आहे खोपटचं बसस्थानक. तर मित्रांनो, हा बसस्टँडचा बाहेरचा परिसर आहे आणि इथं या बसस्टँडचा हा मेन एंट्रन्स आहे. ॲक्च्युली हा एकच गेट आहे, इन आणि आऊट इथून सुरू होतं, आणि हा खोपटचा हा एंट्रन्स आहे. आणि आता इथं आपल्याला दिसतं आहे की ह्याच्या बाजूची जी भिंत आहे त्या भिंतीच्या बाजूला 2 नंबरचा ठाण्यामध्ये ॲक्च्युली 2 आगार आहे, ठाणे आगार क्रमांक 1 आणि 2. तर 2चा गेट तिकडं आहे आणि हे हा बसस्टँडचा प्रवेशद्वार आहे. इथं मी जर का तुम्हाला रस्ता दाखवला तर हा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे कॅडबरीकडे जातो, आणि हा जो उजव्या हाताचा रस्ता आहे तो कळव्याकडे जातो, आणि हा पॉर्च आहे, त्या पॉर्चमधून सरळ प्लॅटफॉर्मकडे जाता येतं. आणि हा जो मेन बसस्टँडचा जो एरिया आहे तो आपण पाहू शकतो. आता इथं आपल्याला एंट्रन्सला आहे ना, इथं BST च्या गाड्या दिसत आहेत. मार्चमध्ये जे लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनपासून रेल्वे बंद आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्या मुंबईला जाण्यासाठी ज्या गाड्या आहेत BST च्या, C42 इथून ते राणी लक्ष्मीबाई चौक सायनला या गाड्या सुटतात. ॲक्च्युली C42चा जो मार्ग आहे तो सायन ते दादलानी पार्क बाळकुम असा आहे माजीवाड्याच्या पुढे, पण आता या गाड्या ज्या मिडी गाड्या आहेत ते इथं टर्मिनेट केल्या जातात, जेणेकरून मुंबईची पब्लिक इथं आणली जाते. आणि मग ठाण्यातून खाली जाणाऱ्या बसेस आहेत, मग त्या बदलापूर असेल, डोंबिवली असेल, कल्याण असेल, तर मग इथं त्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या इथून सोडल्या जातात. आता आपण पुढे जाऊ या प्लॅटफॉर्मला, नेमकी काय परिस्थिती आहे. इथून ह्या ज्या BST च्या ज्या गाड्या आहेत, सायनला गाडी जाते आणि त्यानंतर मजासला मजासागराची अंधेरीला गाडी जाते. अंधेरीला 2 गाड्या, अंधेरीच्या गाड्या कमी आहेत, पण सायनला जाणाऱ्या गाड्या या दर 1-5 ते 10 मिनिटाला फ्रिक्वेन्सी आहे. अशा मिडी AC बसेस या सतत आपल्याला उपलब्ध असतात. आणि हा बसस्टँडचा एकंदरीत हा परिसर आहे. हे प्लॅटफॉर्म्स आहेत खोपट बसस्टँडमधले. हे ॲक्च्युली इथं ऑफिस आहे ST चं. आता रेस्ट रूम केलेलं आहे, म्हणजे इकडचे जे स्थानक प्रमुख असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांच्यासाठी. आणि हा इथं जो आता डेस्क दिसतोय की BST चं, मी तुम्हाला जे ऑपरेशन सांगितलं ते ऑपरेशन इथं गाड्यांच्या सगळ्या नोंदी होतात. हा तात्पुरता त्यांना ही सगळी माहिती एंट्रीसाठी इथं त्यांना दिलेलं आहे. आणि हा एकंदरीत हा बसस्टँडचा परिसर. ॲक्च्युली हे गजबजलेलं बसस्थानक याआधी कधीच नव्हतं, पण लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ज्या अत्यावश्यक सेवा सुरू झाल्या COVID-19 मध्ये, तर बदलापूर असेल, डोंबिवली असेल, कल्याण असेल, त्या अत्यावश्यक फेऱ्या इथं सुरू झाल्या. आता हा पॉर्च आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवले की हा जो गेट आहे हा या गेटमधून जर का आलं तर तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मला एंट्री करता. आणि इथं ही खिडकी, आधी इथं आरक्षण केंद्र होतं, ते आरक्षण केंद्रसुद्धा पुढे गेलेलं आहे. आता प्लॅटफॉर्मवरून सध्या कोणकोणत्या गाड्या सुटत आहेत ते आपण पाहणार आहे, म्हणजे लॉंग रूटच्या ज्या गाड्या आहेत त्या लॉंग रूटच्या गाड्या आता इथं आपल्याला दिसतंय की ही जी सकाळच्या सत्रातली रांग आहे ही मंत्रालयाकरता असते, म्हणजे आता इथं ब्लॉक केलेले आहेत मंत्रालय, डोंबिवली, कल्याण, बदलापूर. आणि आता 10 वाजलेले आहेत, 10 च्या आत
दहाच्या आत बरीच गर्दी असते आणि इथं असणारे छोटे काही स्नॅक्स बार म्हणू शकतो. कॅन्टीन जसं आपण बस स्टँडला पाहतो की बसून आपण खातो तसे मोठे कॅन्टीन किंवा गाळे नाही, ते छोटे छोटे गाळे आहेत. इथं तुम्ही नाश्ता वगैरे चहा वगैरे घेऊ शकता. पुढेसुद्धा आहेत तसे कॅन्टीन आणि मुंबईच्या दिशेने जाणारे लांगेत. जसं मी तुम्हाला सांगितलं बी एस टीची बस सायनपर्यंत असते, तर या एस टीच्या गाड्या मंत्रालयपर्यंत असतात. आपण थोड्या वेळाने तिथं प्लॅटफॉर्मला सुद्धा जाऊया. असा पॉर्च ॲक्च्युली कॉम्प्लेक्स केलेला आहे. पलीकडे सगळ्या कंपनी आणि बँक आहे आणि या पॅसेजमध्ये बस स्टँडची रचना केलेली आहे. हे समोर चौकशी केबिन आहे, इथं चौकशी करू शकतो. आणि इथं वेळापत्रक आहे, बरंच वेळापत्रक बंद आहे कारण की कोरोनामुळे बरेच शेड्यूल बंद झालेले आहेत. त्यानंतर हळूहळू आता शेड्यूल चालू होतं. त्यातले काय काय जे शेड्यूल चालू झालेले आहेत ते इथं दाखवण्यात आलेले आहेत. यामध्ये पण बरेच शेड्यूल ॲड झालेले आहेत. इथं चौकशी कक्ष आहे, इथं कोणी जवळ येऊ नये म्हणून ही अरेंजमेंट केलेली दिसते. त्या गाड्या विचारू शकतो आपण. बेसिकली मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की वंदनाला ज्या गाड्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुटतात त्या गाड्या, त्याच्या व्यतिरिक्त गाड्या असतील ज्या कोकणामध्ये जातात, तळ कोकणात जातात, नाशिकला जातात, माळशेज मार्गे जातात, या गाड्या इथं सुटतात. ह्या गाड्यासुद्धा वंदनाने स्टेशनहून सुटायच्यात, पण जेव्हा कोपरचं बस स्टँड झालं त्यानंतर सर्व गाड्या या इथून सुटायला लागल्या. इथं सगळे जे आपले लोकल पास वगैरे असतात ते पास इथं मिळतो आणि हे रिझर्वेशन काउंटर आहे. मी मगाशी जी खिडकी दाखवली ते तिकडची खिडकी बंद करून आता चौकशीच्या बाजूलाच ही खिडकी केलेली आहे. इथं तुम्ही रिझर्वेशन करू शकता. हा हिरकणी कक्ष आहे. आता त्याच्यावरती कागद का लावला आहे तर मला पण माहीत नाही. आणि इंटरेस्टिंगली या हिरकणी कक्षामध्ये 2016 साली आमची एस टी प्रेमींची टीम पूर्ण राहिली होती. इथं प्रदर्शन आम्ही जेव्हा केलं होतं 26 जानेवारी 2016 तेव्हा या कक्षात आम्ही राहिलो होतो. त्याच्यासुद्धा आठवणी बऱ्याच आहेत. त्यानंतर इथं बाजूला पाणपोई आहे, इथं पाणी वगैरे आपण भरू शकतो. आणि हा जो रस्ता गेला आहे तो जे आपले चालक वाहक आहे त्यांच्या रेस्टरूमचा रस्ता आहे. वरती रेस्टरूम आहे दोन मोठमोठे. हा जो ब्लॉक आहे हा बदलापूरचा तुम्हाला दिसतोय. आणि इथं हे ऑलमोस्ट 4 ते 5 स्नॅक्स बार म्हणू शकतो. मी जसं म्हटलं की इथं कॅन्टीन मोठं नाही आहे, पण हे छोटे छोटे स्नॅक्स बार आहे. इथं तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. आणि इथं एक जे स्थानक प्रमुख वगैरे आहे त्यांची ही इथं रूम तात्पुरती तयार केलेली आहे. बेसिकली हा जो बस स्टँडचा परिसर आहे मी थोडं पाठीमागे दाखवतो की हा पूर्ण हा ब्लॉक आहे. हा पूर्ण ब्लॉक हा आयताकृती ब्लॉक आहे. तुम्हाला ॲट अ ग्लान्स सर्व बसेस सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला मिळून जातात. आणि हे इथं आपले प्रत्येक गाडीचं सॅनिटायझेशन करणार आहे. म्हणजे आपल्या एस टी बसेस ज्या आहेत त्या सॅनिटाईज व्यवस्थित केल्या जातात की नाही हे आपल्याला शंका असते, पण इथं आपण पाहू शकतो की आपल्या ज्या प्रत्येक एस टी आहेत त्या सॅनिटाईज केल्या जातात. तुम्हीच सॅनिटाईज सगळं करता ना एस टीच्या ज्या बसेस आहेत, बरोबर की नाही? मग तुम्ही काय सांगाल की लोकांना शंका असते की बाबा आपल्या एस टी स्वच्छ आहेत की नाही आहेत? तर तुम्ही दिवसभरामध्ये किती बसेस सॅनिटाईज करता, काय तुमचा अनुभव आहे? जास्तीत जास्त आपलं 50-61 एवढे होतात. म्हणजे बस म्हणजे बस स्टँडला आलेल्या ज्या काही बसेस असतील त्या प्रत्येक गाड्या तुम्ही कल्याण असो कोणतीही असो
त्या सगळ्या बसेस तुम्ही सॅनिटाईज करता? म्हणजे करतो म्हणजे सोडत नाही, आणि सुटली तर प्रवासी आणि ड्रायव्हर ते घेऊन जातात. बरोबर. सुटते ती मी नंतर आल्यावर, दुसऱ्या फेरीला आल्यावर करतो. नाही तर तुम्ही असं पाहू शकतो की ह्यांच्याकडे ही जी स्प्रे मशीन आहे आणि पूर्ण हे जे सोल्युशन आहे, ते सोल्युशन घेऊन ते पूर्ण जी ज्या बसेस आहेत त्या बसेस सगळ्या सॅनिटाईज करतात, जेणेकरून प्रत्येक फेरीमध्ये ती बस निर्जंतुक केलेली बस ती मिळेल आणि आपला जो जो या कोविड-19 काळामधला जो सुरक्षित प्रवास आहे तो प्रवास प्रवाशांना व्यवस्थित होईल. संपली जरी ड्युटी असली तरी ती गाडी जाऊन मारणार आणि आपलं काम संपवणार. ओके. नाही खरंच थँक्यू, हे खूप महत्त्वाचं आहे. आपली सगळी एसटी जी यंत्रणा आहे ती प्रवाशांसाठीच राबत असते, चालक वाहक यांत्रिक किंवा तुम्ही असाल आपल्या प्रवाशांसाठीच राबत असते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. खरंच तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. तर आपण पाहिलं की ही पूर्ण एसटी जी यंत्रणा आहे जी म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी आपण म्हणतो ती काम करत असते. आणि इथं हे LIC ऑफिस आहे, इथं सुद्धा एक रेस्टरूम आहे. म्हणजे बेसिकली हे सांगली आणि मिरज डेपोच्या गाड्या इथं जेव्हा मुक्कामाला यायचा तेव्हा इथं राहण्याची त्यांची सोय व्हायची. ही कर्नाटकची ही गाडी आहे, त्यांच्या पण गाड्या बऱ्याच चालू झालेल्या आहेत, डे नाईट चालू झालेल्या आहेत. बोरुलीहून सुरू होणाऱ्या गाड्या ज्या ठाणे मार्गे आहेत त्या गाड्या त्यांचा चालू झालेल्या आहेत. आणि इथं हा शेवट म्हणू शकतो, इथं टॉयलेट दिलेलं आहे. ही सोलापूर डेपोची एशियाड, कधी सीटर स्लीपर येते, कधी एशियाड येते, कधी साधी गाडी येते. इथं टॉयलेट, इथं लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेट. आणि इथं शेवटी आहे एसटीचं पार्सल ऑफिस. तुम्हाला जर का तुमचं जे काही सामान असेल, पार्सल असेल, ते जर का तुम्हाला एसटीने पाठवायचं असेल तर ते ॲज अ बुकिंग हे तुम्हाला इथं पार्सल ऑफिसमध्ये करावं लागतं आणि मग ज्या भागामध्ये गाडी जाणार आहे तिथं ते पोहोचवण्याची व्यवस्था करत असतात. तर अशा प्रकारे हा जो पूर्ण तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हा पॉर्च आहे आणि त्यानंतर ही मोकळी जागा आहे. आता ही मोकळी जागा कशी आहे, त्या कशा कशा आत्ता कोणकोणत्या बसेस आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो. समोरच तो जो मालवाहक ट्रक दिसतो आहे हिरव्या रंगाचा, तो रत्नागिरी डिव्हिजनचा ट्रक आहे. गेलं 2 दिवस इथं माझ्यामध्ये बुकिंग घेऊन आलेला आहे तो, अजून त्याला परतीचं बुकिंग मिळालं नसावं. आणि ही एशियाड बस, आणि त्याच्या बाजूला ही आपली MS लालपरी बारामती MIDC आहे. आणि हे दत्ताचं मंदिर आहे. प्रत्येक बस आगार असेल किंवा बस स्थानक असेल तर तिथं दत्ताचं मंदिरही असतं. आणि ह्या पलीकडे रस्ते, हे तुम्हाला जे समोर बॅरिगेटिंग दिसतंय ना, जेव्हा हे बसस्थानक तयार झालं तेव्हा बॅरिगेटिंग नव्हतं येण्यासाठी आणि जाण्यासाठी. जसं मी तुम्हाला म्हटलं की मी या व्हिडिओची सुरुवात ज्या गेटपासून केली तिथूनच इन आउट चालू आहे, पण सुरुवातीला असं नव्हतं. इथून पहिल्यांदा गाड्या यायच्या आणि बाहेर पडायच्या असं प्रयोजन होतं, पण हा इकडं हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे लोकं शॉर्टकट मारण्यासाठी या बसस्टँडच्या प्रिमायसेसचा वापर करायची, त्यामुळे हा गेट कायमस्वरूपी बंद केला आहे. आणि या रस्त्याने समोर गेलं, मी थोडं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला, तर ठाणे आगार क्रमांक 1 आगार आहे. आणि इकडं ह्या बसच्या या ट्रकच्या पाठीमागे 2 आहे, म्हणजे या 2 आगारांच्या मध्ये फक्त हा एक रस्ता आहे. मी तुम्हाला जवळ दाखवतो नेमकं कुठं आहे आगार, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बेसिकली लोकांना कन्फ्युजन होतं, ठाणे 1 आगार म्हणजे कोणतं बसस्थानक, ठाणे 2 आगार म्हणजे कोणतं बसस्थानक, हे कन्फ्युजन असतं. पण बसस्थानक वेगळी आणि आगार वेगळी. हे बघा समोर तुम्हाला जे दिसतं आहे का, तिथं शिवनेरी उभी आहे, ते ठाणे आगार क्रमांक 1 आहे. आणि ह्या झाडाच्या पाठीमागे असणारा ठाणे आगार क्रमांक 2 आहे. तर असा हा परिसर आहे. इतकं गजबजलेलं बसस्थानक कधीच नसायचं, पण आता जेव्हा अत्यावश्यक सेवा सुरू झाल्या, आपली मुंबईची लाईफलाईन बंद झाली, तेव्हा मग बदलापूर असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, हे जे शेड्यूल सुरू झाले आणि प्रचंड गर्दी असते. रत्नागिरीचे आजोबा, खूप सुंदर रंगसंगती दिसते. बऱ्याच डिव्हिजनमध्ये हा असा हिरवा रंग मारलेला आहे, काही डिव्हिजनमध्ये निळा रंग मारलेला आहे, खूप छान दिसतात. समोर पण एक आपल्याला मालवाहक दिसतो आहे, माझ्या मते तो जर का त्याचा नंबर पाहिला तर तो नाशिकचा दिसतो आहे. आपण जवळ जाऊन पाहूया. आणि ही ती समोरची बिल्डिंग,
जे माझे अनेक तुम्ही इंस्टाग्राम फेसबुकला मी जे फोटो टाकतो तेव्हा ही बिल्डिंग या फ्रेममध्ये घेत असतो. आणि कधी कधी वाटतं की ह्या बिल्डिंगमध्ये आपला एक फ्लॅट असा आणि गॅलरीमध्ये मस्त चहाचे झुरके मारत आपण या बसेस आपण पाहाव्यात. तर हा लासलगाव आगाराचा मालवाहक आहे आणि त्याच्या बाजूला एशड. एशड बऱ्याच दिसत आहेत इथे सुद्धा. तुम्हाला दोन एशड दिसतील. त्यानंतर इथे एशड आहे आणि ही TMTची UL बस. पर आपण जिथून व्हिडिओ स्टार्ट केला ना तर त्याच्या बाहेर TMTची ही सुद्धा अत्यावश्यक सेवा. 74 नंबरची गाडी असते दिवा इथून ठाण्याच्या खोपटून दिव्याला जाणारी. यासुद्धा गाड्या 5-5, 10-10 मिनटाला गाड्या असतात. तुम्हाला इथं बोर्ड दिसतो आहे 74 नंबर दिवा. तर आपण हा जो बसस्थानकाचा हा परिसर आहे आपण आता त्याच्यात जाऊ. कोणकोणत्या फलाटाला बसेस लागलेल्या आहेत ते आता आपण जवळून पाहूया. 4922 हैदराबादला चालणारी ही गाडी. तसं हे जे हा जो परिसर आहे हा फार मोठा आहे. हा जो ठाण्याचा 2 नंबरचा डेपो हा बस स्टँड आणि हे समोरचं जे कॉम्प्लेक्स आहे हा मोठा परिसर होता. तो आता त्यांनी तो BOT तत्वावरती का तो दिलेला आहे आणि ही जागा बस स्टँड त्यांनी बांधून दिलेला आहे. 14-15 प्लॅटफॉर्म आहे. तसं या प्लॅटफॉर्मवरती मुक्कामाच्याच गाड्या लागत असतात. पण आता इथं हा जो शेवटचा प्लॅटफॉर्म आहे मग तिथे अलिबाग असेल, कोकण, तळकोकण, रत्नागिरी, गुहागर, दापोली, तर या गाड्या या इकडच्या प्लॅटफॉर्मवरून सुटतात. तर एक असा एक हा परिसर आहे. मी जसं मागे म्हणालो की इतकं गजबजलेलं बसस्थानक हे कधीच नसतं. हे अत्यावश्यक सेवा जेव्हापासून सुरू झाली आहे तेव्हा बसस्थानकाचं पूर्ण चित्रच पलटून गेलेलं आहे. बघा कशी लहान लहान मुलं. आम्ही पण लहान असताना बस स्टँडमध्ये असंच मस्ती करायचो. निवांत झोपलेला तो माणूस बघा. कुठे आहे ही? तर बदलापूरची रांग लागते. हे जे 2 प्लॅटफॉर्म आहेत तिथे हे जे आता तुम्हाला हे ब्लॉक मोकळे दिसत आहेत पण संध्याकाळी हे ब्लॉक पूर्ण भरून जातात. सकाळच्या वेळी सत्र कसं असतं की डाऊनमधून आलेली जी माणसं असतात त्यांना मुंबईला जायचं असतं. त्यामुळे ह्या STच्या बसेस डोंबिवली, बदलापूर, कल्याण इथून पब्लिक घेऊन येते आणि समोर बेस्टच्या बसेसनी मग ते मुंबईला जातात. संध्याकाळच्या वेळेला हे चित्र बरोबर उलटं असतं. बेस्टच्या बसेस मुंबईतली पब्लिक घेऊन येते आणि त्यानंतर डाऊन साईडला बदलापूर असेल, कल्याण असेल, डोंबिवली, अंबरनाथ, तर तिथं जाण्यासाठी इथं बसेस लागतात आणि हे पूर्ण ब्लॉक पूर्ण भरून जातात. या XA बसेस 12 मीटरच्या STत आलेल्या. टाटा आणि लेलँड अशा दोन्ही गाड्या आल्या, आता त्या कन्वर्ट केलेल्या आहेत. ही सुद्धा त्याच टाईपमधली गाडी आहे, PMI कंपनीची बस. काही अशा कधी बस स्टँडला अशी लाईन कधीच मी आजपर्यंत पाहिली नव्हती. पण ते बोलतात ना कोरोनाने काय काय दाखवलेलं आहे. इथं कल्याणची रांग आहे आणि कल्याणला बेसिकली कल्याण बदलापूर इथं या बेसिकली विनावाहक गाड्या, कमी गाड्या ज्या आहेत त्या वाहकासहित चालतात. पण बऱ्याच गाड्या विनावाहक चालतात म्हणजे ज्यांना थेट जायचं असतं तर ते जातात. आणि खूप शिस्तबद्ध इकडचा जर कारभार पाहिला तर खूप शिस्तबद्ध आहे. आपण बोरिवलीला जरी गेलो तरी बोरिवलीचंसुद्धा मी तुम्हाला चित्र दाखवण्याचा प्रयत्न करेल. तिथंसुद्धा लोकं रांग लावून म्हणजे तिथं वेस्टर्नला जाणाऱ्या ज्या गाड्या आहे, वसई, विरार, अर्नाळा, नाला सोपारा, पालघर, बोईसर, तिथं जाणाऱ्या बसेस बोरिवलीहून सुटत असतात. आणि इथं सेंट्रलला जाणाऱ्या बसेस या ठाण्यातल्या खोपड बसस्थानकातून सुटत असतात. इथे सुद्धा एक MS बस लागलेली आहे आणि शिवशाही लागली आहे मुंबई डेपोची, मुंबई नाशिक.
आणि ही जी रांग आहे ही डोंबिवलीकरीत आहे, म्हणजे कल्याणची एक रांग आहे, डोंबिवलीची आहे, बदलापूरची आहे. जे प्रचंड पेशन्स आहे त्या माणसामध्ये, रेल्वेने प्रवास करणारी जी व्यक्ती जी किफायतशीर दरात प्रवास करते प्लस कमी वेळात प्रवास करते, ती व्यक्ती आज आपल्या कामाला जाण्यासाठी 3-3, 4-4 तास घालवते. म्हणजे वेळ तर जातो प्लस पैसा पण जातो, पण खरंच मानायला पाहिजे की लोक प्रवास करतात आणि काही ऑप्शनच नाही आहे. आता गेल्या 2-3 दिवसामध्ये लेडीजला अलाव केलेलं आहे असं समजतं, लवकरच हे संकट दूर होईल असं मानायला हरकत नाही. आणि 27-36 ठाणे 2 आगाराची PMI नुकतीच आलेली आहे. आणि हा जो शेवटचा प्लॅटफॉर्म, आपण सुरुवात इथून केली होती, मी पुन्हा एकदा दाखवतो, हा जो एंट्रन्स आहे इथून गाड्या ये जा करतात, त्यामुळे बऱ्याचदा ट्रॅफिक होतं. समोर बेस्टची लाईन लागते, त्यात ST गाड्या इथे लागतात. हा पॉर्च आहे आणि समोर BST एक कक्ष म्हणू शकतो की त्यांच्या गाड्या एंट्री होईल तिथं. आणि इथं आता गाड्या ज्या लागतात या प्लॅटफॉर्मवरती 1-2 वरती आता ज्या गाड्या लागतात त्या शापूर असेल, वाडा असेल, भिवंडी या भागामध्ये या गाड्या लागत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. खोपटचं बस स्टँड नेमकं कसं ऑपरेशनमध्ये आहे, इतर वेळी जे न गजबजलेलं बसस्थानक अत्यावश्यक सेवेमध्ये कसं गजबजलेलं आहे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिली असा मला संपूर्ण विश्वास वाटतो. तुमच्या या बसस्थानकाच्या काही आठवणी असतील तर त्या जरूर शेअर करा. अत्यावश्यक सेवा जर का तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुम्हाला जर का या बसस्थानकातून कोणता प्रवास करायचा असेल त्यासाठी ह्या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. तुमच्यासोबत इतर जे काही तुमचे मित्रमंडळी आप्तेष्ट असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ माहितीसाठी शेअर करा, जेणेकरून त्यांना कोणता जर का आपला प्रवास जर का प्लॅन करायचा असेल ठाण्यातल्या पोपट बसस्थानकामधून तर या व्हिडिओचा त्यांना नक्कीच उपयोग होईल. सोबतच माझे जे काही सोशल हँडल्स आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, अवल्या प्रवासी या नावाने, त्यालासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, फॉलो करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटूया असंच एके नव्या बसस्थानकामध्ये. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.